की ते एक अजित दादा ज्यांच्या मांडीवर हिंदुत्व नेऊन बसवलं म्हणून सांगत होते त्या अजित दादांच्या मांडीवर यांना बसावं लागलं. शेवटी नियती कोणाला सोडत नसते. आणि मग आता दुसरं बोलणार काय. त्यावेळेला जी थुंकलेली थुंकी होती ती ज्यांना चाटायची वेळ आली ते दुसरं काय बोलणार. आणि म्हणून जनता यांच्या कुठल्याही भाषेवर शब्द विश्वास ठेवणार नाहीत. ते मुद्दे त्यांनी का मागे टाकले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा.